नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोनास फूड कॉर्नर मध्ये। आज आपण करणार आहोत कैरीची आंबट गोड तिखट अशी चटणी। ही चटणी फ्रीज मध्ये साधारण 7 ते 8 दिवस आरामात टिकते। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारी ही चटणी आहे आणि तोंडाला चव आणणारी अशी ही चटणी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला। इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे। ही कैरी खूप जास्त आंबट नसते। त्या कैरीच्या अशा प्रकारच्या मी फोडी करून घेतल्या आहेत। कैरीच्या कशाही फोडी केल्या तरी चालतात, कारण आपल्याला हे मिक्सरलाच बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। 1 चमचा जिरं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 1.5 चमचा मी इथे साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे मी लाल तिखट घातलं आहे। लाल तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा त्याऐवजी लाल मिरची सुद्धा घालू शकता। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला बारीक इथे वाटून घेतलं आहे। त्यानंतर ही चटणी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। माझं मीठ घालून घ्यायचं राहून गेलं होतं, त्यामुळे मी आता इथे मीठ घालून घेते आहे। पण तुम्ही मिक्सरला जेव्हा कैरी बारीक करता तेव्हाच मीठ घालून घ्या। त्यानंतर आपल्याला यावरती फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी वाटीमध्ये साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। 1/2 चमचा जिरे घालायचं आहे। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आपल्याला। त्यानंतर थोडासा हिंग यामध्ये मी घालून घेते आहे आणि कढीपत्त्याची पाने यामध्ये घालून घ्यायची आहेत आपल्याला 7 ते 8। आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि ही फोडणी आता आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। एकदम मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं। अगदी सोपी आणि पटकन अशी तयार होणारी ही चटणी आहे आणि फ्रीज मध्ये सुद्धा 7 ते 8 दिवस आरामात टिकते। ही चटणी खायला सुद्धा अतिशय मस्त लागते। आंबट गोड तिखट अशी चवीची चटणी तयार आहे। तुम्ही ही चटणी भाकरी बरोबर, पोळी बरोबर खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता। अगदी मस्त अशी तोंडाला चव आणणारी ही चटणी तयार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।